विश्वासू नेते सोडून गेल्यानं शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू आल्याची भावनिक प्रतिक्रिया झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखती जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. पाहुयात काय म्हणतायत आव्हाड. भुजबळ ही तुमचे अत्यंत जवळचे नेते मानले जातात. म्हणजे आम्ही अत्यंत जवळून बघितलंय की तुम्ही अगदी कुटुंबातले असावे अशा स्वरूपात तुमचा वावर असतो त्यांच्याबरोबर. भुजबळांचं जाणं धक्का वाटला तुम्हाला? जी हे पहिली शपथविधी घेतलेली 7 नावं आहेत, ती 7 नावं पहिल्यापासून चर्चेत होती. याच्यात नवीन असं काहीच नव्हतं. हे जाणार हे निश्चित होतं. कारण का ते स्वतःच साहेबांना सांगत होते आम्हाला जायचंय म्हणून. भुजबळांचं चला समजलं. दिलीप वळसे पाटलांचा काय विषय? ज्या पुराला म्हणजे असं लाडवलेल्या बाळासारखं हातावर खेळवलं असं करावं. नियतीने ह्याच्यापेक्षा मोठा त्रास शरद पवारांना काय द्यावा? जो सर्वात लाडका विद्यार्थी होता. दिलीप म्हटलं की सगळं बाजूला. तुम्हाला काय वाटतं शरद पवारांना हृदय नाहीये? बाळासाहेबांच्या बाबतीत नेहमी बोललं जायचं की अक्वेरियम मध्ये असलेल्या माशाचे अश्रू कधीच दिसत नाही. त्यांनी जेव्हा मला सांगितलं कदाचित ते मला गेल्यावरती आज ओरडतील की तू काय फार जास्तच बोलायला लागलायस. जेव्हा त्यांनी मला सांगितलं अरे जितेंद्र दिलीप पण सांगून गेला की मला जायचंय, तर एक शरद पवारांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले फार कमी लोकांनी पाहिले असतील. सांगलीच्या सभेत एकदा मी भाषण करत असताना जेव्हा मी एक काही वाक्य बोललो होतो तेव्हा त्यांना हुंदका आला होता, पण त्या माणसाने त्या हुंदक्यालाही आतमध्ये खेचलं. त्यांच्या ह्या डोळ्यामध्ये उजव्या डोळ्याच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी एक असा अश्रू दिसत होता. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.